मानस फाउंडेशनच्या आव्हानाला प्रतिसाद देत अनेक विधवा महिलांनी केले गौरीपूजन समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक असणारा गौरीचा सण सध्या उत्साहात साजरा केला जात आहे ही पूजा सुहासिनी महिलांकडून करून घेण्याची प्रथा आहे मात्र मानस फाउंडेशनने विधवा महिलांच्या हस्ते गौरीपूजन करण्याचे केलेल्या आव्हानाला बुलढाणा येथील वारे व काकडे कुटुंबियांनी कोलवड येथील पांडे व मासरूळ येथील सिनकर कुटुंबियांनीही हा मान विधवा महिलांना देऊन एक आगळा वेगळा समानतेचा संदेश देखील दिला आहे गणरायाच्या आगमना पाथ। ते गौरी गणपतीच्या उत्सवाचे तेच समृद्धी व मांगल्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या महालक्ष्मी अर्थात गौरीचा हा उत्सव बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या उत्सवात साजरा केला जातो दहा सप्टेंबरला घरोघरी गौराईचे आगमन झाले सण उत्सव परंपरा एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परंपरेने पुढे सरकत सरकत असतात गौराईचे पूजन हे सुहासिनीच्या हातून केले जाते परंतु बुलढाणा जिल्ह्यामध्ये मानस फाउंडेशनच्या वतीने विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी सुरू केलेल्या चळवळीत लोकही प्रत्यक्ष सहभागी होऊन ते अंगीकारत आहे बुलढाणा येथील सेवानिवृत्त डी वाय एस पी के वाय वारे यांनी त्यांच्या घरी गौरीपूजन ठेवले सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या गौरीपूजनासारखे हे गौरीपूजन न ठेवता त्यांनी सामाजिक बदलाची कास धरली गौरीपूजनाचा आणि आरतीचा मान विधवा महिलांना दिला काकडे सुद्धा विधवा महिलांच्या हस्ते गौरीपूजन केले कोलवाड येथील व मासूर येथील लीलाबाई सिनकर या विधवा महिलांनी गौरी पूजन केले विधवा महिलांनी सन्मानाने वाग वागवले पाहिजे त्यांनाही दैवी कार्यामध्ये सहभागी करून घेतले पाहिजे हा संदेश या पूजनातून त्यांनी समाजापुढे उभा केला यावेळी मानस फाउंडेशनचे अध्यक्ष डी एस लहाने संदीप जाधव अनिताताई कापरे उपस्थित होते तर प्रज्ञाताई लांजेवार मीनाक्षी खडसे जाधव काकू यांनी आरती पूजन व प्रसाद वाटप केले यावेळी पत्रकार संदीप वानखेडे युवराज वाघ मनीषा वारे आदींची उपस्थिती होती पूजेचा मान मिळणे ही फार मोठी गोष्ट नाही सर्वसामान्य पूजे अर्चने केली जाते तशी पूजा करणे वावगे नाही मात्र प्रथा परंपरा आणि वगळून नव्याने उभे करणे सामाजिक बदलाचे लक्षण असते अशा सामाजिक बदलाच्या कार्यामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल विधवा भगिनी प्रज्ञाताई लांजेवार यांनी गौरीपूजनाचा मान मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे